नमस्कार मित्रांनो, मी राहुल गोरपडे आणि तुम्ही बघत आहात राहुल गोरपडे फोटोग्राफी युट्यूब चॅनल। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आजच सबस्क्राइब करा, मी अशाच प्रकारे फोटोग्राफीचे व्हिडिओ आणत असतो। तर थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल आज आपण काहीतरी क्रिएटिव्ह करणार आहोत, तर व्हिडिओ नक्की लास्ट पर्यंत बघा, आपण काहीतरी नक्कीच क्रिएटिव्ह करणार आहोत। तर व्हिडिओ चालू करूयात, त्याआधी असतो आपला इंट्रो। तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्याआधी हा माझा इंस्टाग्राम आयडी तुम्ही मला फॉलो करू शकता, आणि जर माझी फोटोग्राफी आवडली तर नक्की लाईक आणि कमेंट करा। तर आजचा आपला विषय आहे स्मोक फोटोग्राफी। तर आज आपण स्मोक फोटोग्राफीसाठी काय काय वापरणार आहे ते आधी बघून घेऊया। तर मित्रांनो, तुम्ही आमचा छोटासा सेटअप बघितला असेल, तर आता आपण थोडीशी कॅमेरामध्ये सेटिंग करणार आहे। ती बेसिक सेटिंग आहे, प्रत्येक शूटला मी ती सेटिंग करतोच करतो, तर आपण सेटिंग बघूया। तर मित्रांनो, आता मी कॅमेरामध्ये थोडी सेटिंग करणार आहे, ती सेटिंग तुम्हाला स्क्रीनवर दिसेल, तशा प्रकारे तुम्ही कॅमेरामध्ये सेट करू शकता। तर मी पहिला फाईल फॉर्मॅट जो आहे तो रॉमध्ये सिलेक्ट करणार आहे, त्यानंतर पिक्चर स्टाईल जी आहे ती स्टँडर्डमध्ये सेट करणार आहे, त्यानंतर आपलं आहे की ऑटो फोकसिंग पॉईंट आहे ते मी सिंगल ऑटो फोकस पॉईंट सिलेक्ट करणार आहे, त्यानंतर आपलं AF ऑपरेशन म्हणजेच की कसा ऑटो फोकस आपल्याला हवा आहे, तर तो मी ऑटो फोकस आहे तो वन शॉटवर करणार आहे। तर अशा प्रकारे आपण ह्या सेटिंग आहेत, आणि एक आपली जी मेन सेटिंग आहे ती कलर्ससाठी आहे, कलर स्पेस जे असतं कॅमेरामध्ये ते आपण Adobe RGB वर ठेवणार। तर मित्रांनो, माझा छोटासा सेटअप आहे तो मी आता रेडी करणार आहे, तर व्हिडिओ तुम्ही नक्की लास्टपर्यंत बघा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आता आपला सेटअप रेडी झालेला आहे, तर मी फ्लॅश जी आहे आपल्याकडे ती ॲज अ बॅकलाईट यूज करणार आहे, आणि ह्याची जी इंटेन्सिटी आहे ती मी 2 वर ठेवली, 8 आहे फुल इंटेन्सिटी, मी 2 वर ठेवलेली आहे। तर हिला मी माउंट करत आहे। तर आपल्याला जी स्मोक फोटोग्राफी करताना फ्लॅश जी हवी असते ती पाठून, म्हणजे लाईट जो असतो तो आपल्याला पाठून ॲज अ बॅकलाईट असतो। तर मित्रांनो, आता आपण काही सॅम्पल शॉट्स काढणार आहोत, तुम्हाला कॅमेरा सेटिंग आहे ती स्क्रीनवर दिसेल। तर मित्रांनो, तुम्हाला इमेजेस ना स्क्रीनवर दिसतील। स्क्रीनवर जे तुम्ही फोटोज बघत आहात असे फोटोज आपल्याला एकदम क्रिएटिव्ह वाटतात, पण हे क्रिएटिव्ह फोटो आपण कोणत्याही वेबसाईटवरून PNG डाउनलोड करून त्या फोटोवर एडिट करण्यापेक्षा तुम्ही जर ते रिअल फोटो काढले तर खूप क्रिएटिव्ह वाटतात ते। तर आपण आता हा जो ग्लास आहे काचेचा, यामध्ये आपण गरम दूध घेतलेलं आहे, तर आपण कोणत्याही प्रकारचा PNG न ॲड करता आपण जो आहे तो रिअल फोटो काढणार आहोत, तर बघूया कसा आपल्याला इमेज भेटतोय। आपण जे सॅम्पल शॉट्स बघितलेले आहेत ते पूर्णपणे रॉ आहे, त्यात मी काही एडिटिंग केलेली नाहीये, पण जर तुम्हाला एडिटिंग केलेले फोटोज बघायचे असतील तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आयडीवर चेक करू शकता। आणि जरी तुमच्याकडे फ्लॅश नसेल तरी अशा प्रकारे तुम्ही एक टॉर्च किंवा मोबाईलची फ्लॅश लाईट असते ती ॲज अ बॅकलाईट वापरून तुम्ही चांगली फोटोग्राफी करू शकता। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी अशाच फोटोग्राफीबद्दल व्हिडिओ आणत असतो, आणि तुम्हाला जर कोणती क्रिएटिव्ह फोटोग्राफीबद्दल टिप पाहिजे असेल किंवा कोणती ट्रिक्स हव्या असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणार आहोत नवीन टॉपिक बरोबर। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।